अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आज आज चैत्र सप्तमी आहे उद्या अष्टमी आणि नवमी आहे आज तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही उद्याही करू शकता आज केली तरी चालेल पण उद्या आणि परवा न चुकता तुम्हाला एक काम करायचं आहे चैत्र म महिना म्हटलं की चैत्र नवरात्र आपण सगळेजण साजरी करत आहोत प्रत्येकजण यथाशक्ती म आपल्या कुलस्वामिनीची सेवा करता जसं आपलं शारदीय नवरात्र असतं त्याच्याच पद्धतीने चैत्र नवरात्र अतिशय महत्त्वाचं मानलं जातं शारदीय नवरात्रामध्ये आपण एक गोष्ट केली असेल सगळ्यांनी अष्टमी आणि नवमीला आपण केलं होतं ओटी भरली होती आपण आपल्या कुलस्वामिनीची बरोबर पण आता चैत्र नवरात्रीमध्येही तुम्हाला ओटी भरायची आहे लक्षात असू द्या तुम्हाला आज तुम्ही ओटी भरली तरी चालेल उद्या भरली तर अतिशय उत्तम किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रविवारी भरली तरी चालेल आपण ओटी का भरतो तुम्हाला माहिती का तुम्ही कोणत्याही देवाची कितीही सेवा करा जोपर्यंत आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपल्याकडनं होत नाही कुलदेवाची आणि कुलदेवीची आपल्याकडनं सेवा होत नाही ना तोपर्यंत कोणतेही तो काम मार्गे लागत नाही काय होतं ना आपण आपल्या आई वडिलांची सेवा न करता मावशी आत्या काका मामा यांची सेवा करतो पण आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा करणं किती महत्वाचं असतं त्याच्यासारखंच हे आहे की आपल्याला आपल्या कुळदेव आणि कुळदेवीची सेवा करायची असते आपण शारदीय नवरात्रीमध्ये सगळ्यांनी आपल्या कुलस्वामीची ओटी भरली असेल खरं तर ओटी ही आपले जे साडेतीन शक्तीपीठ आहे तिथे जाऊन ओटी भरायची असते तुमची कुलस्वामिनी कोण आहे तुमची कुळदेवी जी कोणी असेल त्यांची आपल्याला वर्षातून एकदा तरी जाऊन त्यांची आपल्याला प्राण मान सन्मान त्यांच्या त्यांचा आपल्याला करायचा असतो पण वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन देवीची देवीची सेवा करायची असते ओटी भरायची असते मग त्याच्याचबरोबर जेव्हा शारदीय नवरात्र असतो त्याच्याचबरोबर आपलं जे चैत्र नवरात्र असतो तेव्हा पण तुम्ही ओटी भरू शकता बघा आपल्याकडे जेव्हाही मंगल कार्य असतं तेव्हाही आपण देवीची ओटी भरत असतो मग ती वास्तुशांती असो घरात एखादं लग्नकार्य असतो काही पण असो आपण देवीची ओटी भरत असतो ना त्याच्या पद्धत त्याच्यासारखंच आपल्याला अष्टमीला आणि नवमीला म्हणजे उद्या नाही तर परवा तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आता ओटी कशी भरायची मी तुम्हाला डेमो नाही सांगत ओरली सांगते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओटी कशी भरायची आज शक्य असेल आज उद्या किंवा परवा तुमच्या घरात तुमच्या घरात जर आपोआप एखादी सवासणी आली तर अतिशय उत्तम तिची तुम्ही ओटी भरायची असते आणि सवाशणीची भरूनही आपल्याला कुळं देवीची ओटी भरायची असते ओटी ही खना नारळाने ओटी भरायची असते प्रॉपर पद्धतीने ओटी भरायची असते ती कशी भरायची ते पण तुम्हाला सांगणार आहे शक्य असेल तर तुम्ही तुमच्याकडे जर कोणी लहान मुली असतील त्यांची पण तुम्ही कुमारिका म्हणून तुम्ही त्यांची ना यथाशक्ती तुम्ही त्यांचा मान सन्मान करू शकता तुमच्याकडे दोन तीन मुली जर शेजार पाजारच्या असतील तर त्यांना बोलवा त्यांना दूध वगैरे द्या केळी द्या आणि जे काही आता म्हणजे बेल्ट असो रुमाल असो काजळ असो काय असं ते मेहंदीचा कोण असो यथाशक्ती तुम्हाला त्यांना द्यायचं आहे आता मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची ते सांगते उद्या आणि परवा दोघांपैकी कधीही तुम्ही ओटी भरू शकता असं नाही की शनिवार आहे ताई भरलीच चालेल का उद्या शनिवार जरी असला तरी उद्या अष्टमी आहे म्हणून आपल्याला उद्या ओटी भरायची आहे ओटी भरताना लक्षात असू द्या साडी ही नवी कोरीच असली पाहिजे साडी घ्यायची आहे साडीबरोबर ब्लाऊज पीसही असणं तेवढंच महत्वाचं आहे साडी ब्लाऊज पीस त्याच्यावर तांदूळ घ्यायचे आहे आपण देवीची ओटी भरतो म्हणजे एवढेच तांदूळ घ्यायचे असं नाही एक वाटीभर तांदूळ घ्या यथाशक्ती देवीची जरी ओटी भरायची असते तरी ती प्रॉपर पद्धतीने भरायला भरणं तेवढंच महत्वाचं आहे हे, हे सगळं आपण जेव्हा देवीसमोर ठेवत असो तेव्हा काहीच नाही नवारण मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ओम एन व्रिंकली मुंडावीचे आधी सुरुवातीला खाली ताट घ्या ताटावर तुम्ही साडी ठेवा नवी कोरी साडी साडीचा कलर काळा नस काळा नसावा लाल हिरवा केशरी कोणताही चालेल पण काळा नसावा त्याच्याचबरोबर ब्लाऊज पीस तुम्हाला ठेवायचा आहे ब्लाऊज पीस ठेवल्यावर त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळाचा शेंडा अर्थात देवांकडे आलेला पाहिजे नारळ ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्ही हळकुंड सुपारी खारीक खोबरं जे असतं ते ठेवायचं आहे आपल्याकडे बघा देवीचं आहे ना एक एक अलंकार मिळतो त्याला अलंकारच असतो बघा त्याच्यावर छोटीशी बांगड्या असतात त्याच्यावर मणिमंगलसूत्र छोटंसं असतं बघा मणिमणी असतं ते तुम्हाला ठेवायचं आहे ते तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळून जाईल त्याच्याचवर वेणी ठेवायची आहे वेणी लक्ष्मी आपल्या कुलस्वामिणीला अतिशय प्रिय असते थे, वेणी ठेवायची आहे पाच फळं ठेवले यथाशक्ती पाच फळं ठेवले तरी चालेल एक फळं तुम्ही कोणतंही ठेवलं तरी चालेल दक्षिणा ठेवायला विसरायचं नाही आहे दक्षिणा पण तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे हे सगळं करून तुम्हाला देवीचं तुमच्या घरात फोटो मूर्ती टाक काही असेल त्याच्यासमोर तुम्हाला ही ओटी ठेवायची आहे म्हणजे देवीच्या उंजळीत ओटी ठेवायची आहे देवीच्या समोर तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू अक्षदा लावून देवीला म्हणायचं आहे की य यथाशक्ती आई मी तुझी ओटी भरती आहे माझ्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू दे घरातल्या सगळ्यांना सुखात ठेव कधीही कोणावर वाईट वेळ येऊन देऊ नको आणि आली असेल तर ती घालव हेच आपल्याला प्रार्थना करायची आहे खूप पैसा दे काहीच नाही आजकाल मी आता तुमच्याशी बोलते संध्याकाळी माझं काय होईल माहिती नाही असे दिवस आलेले आहे म्हणून देवाकडे फक्त सगळ्यांना निरोगी सुखात ठेव याच्याबरोबर आपण आपल्या कुटुंबासाठी तर मागत असतो पण संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करायची आहे की सगळ्यांना सुखात ठेव कधीही कोणावर वाईट वेळ येऊन देऊ नको हीच देवीला प्रार्थना करायची आहे ते झाल्यानंतर ओटी देवी समोर ठेवायची आहे पाच दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता जास्त वेळ ठेवली तरी हरकत नाही आता ह्या ओटीचं करायचं काय जी देवीला तुम्ही साडी नेसवली आहे ती तुम्हाला शक्य असेल तर ती तशीच ओटी घेऊन तुम्ही मंदिरात जाऊ शकता जर तुमच्या जवळपास सुंदर देवीचं मंदिर असेल तर तिकडे तुम्ही ती ओटी ठेवू शकता जर ते नसेल तुमच्याकडे तर घरातच तुम्ही ती ओटी जी साडी तुम्ही साडी आणि ब्लाऊज पीस ती तुम्ही स्वतः वापरू शकता जे तांदूळ आहे ते तांदूळ तुम्ही थोडंसं मंदिरात जाऊन आता जर तुम्हाला वाटतं की मंदिरात आमच्याकडे छोटंसंच मंदिर आहे तर काय करायचं साडी चोळी सगळं मंदिरात जाऊन ठेवायचं आहे मंदिरात ठेवल्यानंतर मंदिरा साडी आणि जो ब्लाऊज पीस आहे ती तु, तुम्ही स्वतःसाठी घ्या तांदूळ जे तुम्ही दिलेले आहे ते थोडेसे स्वतःसाठी घरी आणा बाकीचे तिकडेच ठेवा त्याच्यात बरोबर जी दक्षिण आहे अर्थात ती तुम्हाला दान दान तिथे जे असतं ते त्याच्यात तुम्हाला ठेवायचे म्हणजे देवीच्या चरणांजवळ तुम्ही ठेवलं तरी चालेल त्याच्याचबरोबर जे हळकुंड खारी खोबरं जे असतं ते आपण ठेवलेलं असतं ते तुम्ही तिकडेच ठेवू शकता किंवा घरी परत आणलं तरी चालेल वेणी आहे ती नक्की तुम्ही स्वतःसाठी घ्या स्वतः लावा कारण ती अर्थात आपण देवींच्या चरणांजवळ ठेवलेली असतो हे झाल्यानंतर जे नारळ असतं त्याचं काय करायचं ते नारळ फोडून सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा असतो गोडाचाच प्रसाद करायचा आहे अजिबात त्याचं भाजीत किंवा मसाल्यात तुम्हाला ते वापरायचं नाही आहे याच्या अतिशय साध्या सोप्या प्रथाने आपल्याला देवीची ओटी भरायची असे भरायची आहे ज्यांना वाटतंय ना की ही ओटी मला मंदिरातच ठेवायची आहे तुम्ही मंदिरातच ठेवू शकता असे बरेच मोठं तर आपल्याला माहिती आहे असे बरेच मंदिरं आहे की तिकडे आपण जी देवीला साडी दिलेली असते ते स्वतः देवीला ते परिधान करता तुमच्या जवळ पाच जर असं मंदिर असेल तर तुम्ही नक्कीच ती देवीला तुम्ही ती साडी द्या आणि जर नसेल तर तुम्ही ती स्वतः घालू शकता लक्षात असू द्या ओटीची जी साडी असते ती शुभ कार्यातच वापरायची असते म्हणजे मी तुम्हालाही सांगेल की तुमच्या अशा काहीतरी साड्या ना की ज्या देवासाठीच वापरल्या जातात देवाचं काही शुभ कार्य असेल तेव्हाच तुम्ही त्या वापरता मग तुम्ही मंदिरात जाता आहे ओटी भरता आहे किंवा देवाचे काही गुरुचरित्र वाचता आहे दुर्गा सप्तशती आहे तेव्हाच तुम्ही त्या साड्या अशा बाजूलाच काढून ठेवायच्या मी तरी ते करते कारण कधी कधी काय होतं ना आपल्याला मासिक धर्म येतो त्याच्यावेळेस आपण त्या साड्या घालतो तर एवढं आपल्याला पाळायचं आहे अतिशय साध्या साधी आहे काही तुम्हाला खूप जास्त खर्च नाहीये पण मी सगळ्यांना सांगेल चैत्र नवरात्रीमध्ये दे एकदा तरी देवीची ओटी भरायची असते बघा आपण जेव्हा माहेरी येतो आणि माहेरून जेव्हा आपण आपल्या सासरी जातो तेव्हा अर्थात आपली आई आपल्याला हळद कुंकू लावते आपली ओटी ला भरते नाही ओटी भरत जाताना प्रत्येक आई आपल्या मुलीला काही ना काही दक्षिणा म्हणजे ज्याला आपण म्हणतो घे ग बाई हजार घे पाचशे गे यथाशक्ती आई देत असते तर त्याच्याच म्हणजे हे पण तसंच आहे की माता लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे आपली कुलस्वामिनी न नऊ दिवस आपल्या घरात वास केला आहे आता त्यांना त्यांच्या निवासस्थानी जायचं आहे तर जाताना नेहमी ओटी भरायची असते हे आपल्याकडनं एक एक देवीसाठी ना भेट असते जशी आई आपल्याला देते त्याच त्याच्यासारखंच आपल्याला आपल्या देवी आईला द्यायचं आहे म्हणून ओटी भरली जाते मुलीची पाठवणी करण्यासाठी ओटी भरायची असते आपली आई जशी आपल्याला भरते त्याच्या तेचास, त्याच्यासारखंच आपल्याला आपल्या देवीची पण ओटी भरायची आहे तुम्ही सगळ्यांनी देवीची ओटी भरा देवीची ओटी तुम्ही म्हणाल तर आम्ही ब्लाऊज पीसने भरली तर चालेल का जर यथाशक्ती तुम्हाला करायचं आहे खरंच जर काही प्रॉब्लेम असेल तर चालेल तुम्ही ब्लाऊज पीसने पण ओटी भरली तरी चालेल पण जर आपलं चांगलं असेल कारण ती साडीनंतर तुम्हीच वापरणार आहे लक्षात असू द्या म्हणून जरी तुम्ही तुमची साडी खर्च केली तरी पण तुम्ही एक तर देवीसाठी होते आणि देवाला दिलं तर आपल्याला कधीच कमी नाही होणार एवढी तरी नक्कीच आहे तर तुम्ही सगळ्यांनी ओटी भरा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते तर चला अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि याचा व्हिडिओ ते थांबवते सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत समर्थ